भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष व सोनाली ग्रुप ग्राम पंचायत सरपंच विशुभाऊ महात्रे द्वारा भिवंडी आगरी महोत्सव 2020 को लेकर पत्रकार परिषद का आयोजन सोनाली ग्रुप ग्राम पंचायत के सभागृह हॉल में किया गया। इस अवसर पर आगरी महोत्सव कार्य अध्यक्ष हनुमान पाटिल, हरिभक्त परायण भगवान महाराज हरण, ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, अशोक पालकर, सोनाली ग्रुप ग्राम पंचायत उप सरपंच अनिल भेकड़े, मनोहर तरे तथा भिवंडी आगरी महोत्सव के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आगे हम आपको बता दें कि हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी आगरी महोत्सव 2020 में 23 जनवरी से 26 जनवरी तक होने वाली भिवंडी आगरी महोत्सव के नियोजन को लेकर पत्रकारों से वार्तालाप करते हुए भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष व सोनाली ग्रुप ग्राम पंचायत सरपंच विशुभाऊ महात्रे तथा भिवंडी आगरी महोत्सव के कार्यकर्ताओं ने बताया कि सामाजिक व शैक्षणिक संस्था सोनाली भिवंडी आगरी सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा सातव्या पर्वातील तुमचा आमचा सर्वांचा लाडका महोत्सव भिवंडी आगरी महोत्सव 2020 2020 आपल्या भेटीला येत आहे। भिवंडीतील प्रत्येक नागरिक, भिवंडीतील नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हौशी नागरिक या महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो। तो महोत्सव 2020 जानेवारीमध्ये अर्थातच 23, 24, 25 आणि 26 जानेवारीपर्यंत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, कला प्रत्येक कलात्मक दृष्टिकोनातून पुढे गेलेल्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा तसेच दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके आराध्यवत विठुरायाला नमन करणारा वारकरी संप्रदाय या संप्रदायातील प्रत्येक वैष्णवाचा स्वागत आणि सन्मान ह्या वर्षी सुद्धा या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही पहिल्या दिवशी करणार आहोत। हा महोत्सव करत असताना दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा मानस या महोत्सवाच्या वतीने या महोत्सवाचे संस्थापकाध्यक्ष विश्वभाऊ म्हात्रे साहेब तसेच महोत्सव समितीचे अध्यक्ष सोन्या बळी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उपेंद्रदादा म्हात्रे साहेब आणि साईसेवक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक सकारात्मक निर्णय घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। यावर्षी पुन्हा एकदा समाजातील तळागाळातील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या त्या टॉप 10 क्षेत्रातील प्रत्येक यशवंत गुणवंत कलाकारांचा आम्ही सत्कार यावेळी करणार आहोत। महोत्सव करत असताना सातव्या वर्षामध्ये सुद्धा जे आर्थिक अडचण किंवा जी बाब आहे ती यावर्षी सुद्धा आम्हाला भासणार आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील तमाम सर्व समाजाला आणि आमच्या आगरी बांधवांना एक नम्रतेची विनंती करेन, हा महोत्सव आमचा नसून हा भिवंडीतील प्रत्येकाचा आहे। प्रत्येकाच्या घराघरातील आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये वसा करून निर्माण झालेला हा महोत्सव आहे। तर या महोत्सवाला येताना आपल्या बांधवांचा महोत्सव, आपल्या भिवंडीकरांचा महोत्सव समजून आपण सढळ हाताने या महोत्सवाला मदत करेल। मदत आर्थिक रूपाने असेलच असे नाही, या महोत्सवाला येताना आपण एक या महोत्सवाचा भाग म्हणून काम करावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून या महोत्सवाला येत असताना आपण प्रत्येक समाज बांधव दरवर्षीप्रमाणे आम्ही 10 रुपयाचं कुपन ठेवलेलं आहे, यावर्षी सुद्धा एक मदत म्हणून एक कुपन काढून आपण आत्मा देणार आहोत। पहिल्या वर्षापासून 2014 सालापासून श्री बैठकीतील आमचे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अप्पासाहेबांची स्वारी आपल्या महोत्सवामध्ये यावी असं आमच्या मनात होतं। परंतु गेली 6 वर्ष आम्हाला यामध्ये यश आलेलं नाही। आपल्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा नमूद करतो की ह्या वर्षी पुन्हा एकदा आम्ही आप्पांची स्वारी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपल्या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। हे सर्व करत असताना खऱ्या अर्थाने संस्कृती दर्शन हा पहिल्या वर्षीचा पायदंडा आम्ही कायम ठेवणार आहोत। त्यामध्ये आगरी संस्कृती, कल्चर, शेती, जनावरं, गुरंढोरं तसेच आमच्या जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा ह्या आम्ही गेटच्या समोरच जो गाव वसलेला असतो त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करणार आहोत। या संदर्भात अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमचे महोत्सव समितीचे संस्था अध्यक्ष आणि आमची सर्व कमिटी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करणार आहे। आणि विश्वभाऊंच्या मनामध्ये संकल्पना आली की भविष्यात पुढे जाऊन इकडे कॉन्क्रीटची जंगलं होती
आणि आपली जी मूळ संस्कृती आणि परंपरा होती तिची संत्या संस्कृतीची जतन आणि प्रदर्शन हे पुढच्या पिढीला माहिती व्हावं नवे नवे तर विविध उद्योग क्षेत्रामध्ये भिवंडीमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक राज्यातून परदेशातून लोक राहायला येतात त्यांना आमचा हा जो मूळ संस्कृती आहे आगरी लोकांची कोळी लोकांची जी मूळ संस्कृती आहे तिचं दर्शन व्हावं तिचं प्रदर्शन व्हावं आणि ती जपली जावी आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे सर्व ज्ञात व्हावं हा खरा म्हणजे आमचा भिवंडी आगरी महोत्सवाचा पहिला उद्देश आहे. भिवंडी आगरी महोत्सव ची सुरुवात जी विष्णू म्हात्रे यांनी जी केलेली आहे तो आज भिवंडी ठाणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोक या महोत्सवामध्ये सहभाग घेत असतात आणि या महोत्सवामध्ये आल्यानंतर मागील वर्षी काही मंत्री महोदय आले आणि त्यांनी या महोत्सवाची अतिशय चांगल्या पद्धतीने स्तुती केली की एवढी संख्या आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये जातो परंतु आगरी महोत्सवामध्ये ही जी लोकसंख्या आहे की ही या ठिकाणी जे उपस्थित लोक आहेत एवढी संख्या आम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये आजपर्यंत पाहिली नाही असे महाराष्ट्राच्या पूर्वी सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी व्यक्त केली होती आणि या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी प्रत्येक गावातील महिला या ठिकाणी विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात आणि एक त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं एक आमचं उद्दिष्ट असतो. तसेच या ठिकाणी वारकरी संप्रदाय असो की किंवा डॉक्टर छत्र अनेक क्षेत्रातील जे आम्ही या ठिकाणी त्या टॉप टेनची निवड करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला आपला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचा एक आम्ही मान सन्मान या ठिकाणी स्टेजवर देत असतो हे आम्ही या महोत्सवाचे उद्दिष्ट. कार्यक्रमामध्ये जरी आगरी महोत्सवाचं नाव असलं तरी त्याच्यासोबत अनेक समाजातील व्यक्ती या ठिकाणी सहभाग घेत असतात. आम्ही या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना कोणकोणत्या जातीचा आहे कोणकोणत्या धर्माचा आहे याचा आम्ही कधी विचार करत नाही त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं आम्ही प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम त्यांचा सत्कार केला जातो त्याला भव्य दिवस असा सत्कार सर्व जातीची या वेळेस या ज्या आगरी महोत्सवाला सहभागी होतात त्याच्यामध्ये भिवंडी आगरी महोत्सव हा नाव आहे पण भाऊ ही कल्पना मानते का आपण सर्व समाजाला बोलणार नाही त्यामुळे सर्व समाजाचे लोक आमच्या येतात आगरी भिवंडी आगरी कार्यक्रम कोणते कोणते राहणार म्हणजे ते सर्व लहान मुलांपासून तर महिलांपासून सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो तर त्यांना तो व्यास उपलब्ध होतो. भिवंडी आगरी महोत्सव 2019 वीस पर्व सातवा आहे. या कार्यक्रमाचं या महोत्सवाचं शीर्षक जरी आगरी महोत्सव असलं तरी देखील हा आगरी समाजासाठी मर्यादित नसताना बहुजन समाजासाठी हा आगरी महोत्सव या ठिकाणी भिवंडी तालुक्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे पाहिलं जातं. खरोखर ज्यावेळेला भाऊच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली बरेचसे या ठिकाणी प्रस्तावना ठेवली ओमजी मुकादम बरेचसे वकील साहेब यांनी देखील यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं. आज किंवा आपली या समाजाची संस्कृती ही कुठतरी आजच्या या काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून लुप्त होत चाललेली आहे आणि त्या भाऊच्या संकल्पनेतून पर्व सातवामध्ये आणि प्रत्येक वर्षे त्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे चेंजिंग होत असतात आणि ते समाजाला पोचवण्याचं या महोत्सवाच्या माध्यमातून भाऊचा प्रयत्न असतो या महोत्सवाचा प्रयत्न असतो. खरोखर मला आनंद वाटते का या महोत्सवासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार वगैरे हे लोकांनी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. प्रथमदा आपलं देखील या ठिकाणी आमच्या या महोत्सवाच्या वतीने भाऊंच्या वतीने आभार. खरोखर अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती किती असेल. अहो आपण 6 वर्ष झाली बघतोय
या संख्येचं ना बाहुप्रभू उत्तर देऊ शकत ना ही कमिटी उत्तर देऊ शकत। हा महोत्सवच असा आहे, पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी महोत्सवाला उपस्थित होतात, त्याच्यामुळे संख्या किती येते ही चिंतित केली जाणार नाही। सर्वप्रथम मी या ठिकाणी आलेले आमचे पत्रकार बंधू आणि भगिनी यांचं मनापासून स्वागत करतोय आणि येणाऱ्या सातव्या अग्नी महोत्सवामध्ये आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रथम दिवस जो आहे तो वारकरी समाजासाठी राखीव असतो, त्यामध्ये इंडी सोहळा असतो, रिंगण सोहळा असतो। जसं की आपण पंढरपूरमध्ये बघतोय प्रत्यक्ष पंढरपूर या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न आम्ही आमचे माननीय माजी सरपंच भगवान महाराज यांच्या अध्यक्षेखाली माननीय चौकट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी साजरा करीत असतो अग्नी महोत्सवामध्ये। आणि तमाम वारकरी समाजाला, मंडीचं नव्हे तर वाडा, शाबोल, मुरबाड, कल्याण या ठिकाणी असणारे जे प्रत्येक समाजाचे वारकरी बांधव यांनी या कार्यक्रमाला या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित जावं असं मी सगळ्यांना आज तुमच्या निमित्ताने आमंत्रण देतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला यावं। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची रूपरेषा समाजामध्ये जे सामाजिक कार्य करत असतात टॉप 10 म्हणून आम्ही त्यांना नाव देतोय। समाजामध्ये 1 ते 10 सामाजिक असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो, अशा 10 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही सन्मान देतोय। त्याचप्रमाणे आपण जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा मान सन्मान या ठिकाणी करत असतोय। त्याचप्रमाणे आपण जे आपले सैनिक आहे जे आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण करतात अशा ठाणे जिल्ह्यातील सैनिकांचं आपण भिवंडी अग्नी महोत्सवामध्ये सत्कार करत असतो, त्यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत असतो। खरं सांगायचं तर हा भिवंडी अग्नी महोत्सव फक्त अग्नी समाजासाठी नाही तर आमचं आपण पाठीमागं बघत असाल सर्व समाजाला घेऊन जाणारा महोत्सव म्हणजे अग्नी महोत्सव आणि आपल्या सर्वांचा महोत्सव म्हणजे अग्नी महोत्सव। हा अग्नी महोत्सव कोणत्या एका समाजाचा नाही, सगळ्या समाजाने या महोत्सवामध्ये यावं, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम करावे, आमच्या आया बहिणींनी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करावे। त्याचप्रमाणे शाळेतल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील ज्या ज्या शाळेंना सहभाग घ्यायचा असेल त्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी आमच्या या महोत्सवाच्या कमिटीतर्फे त्यांना आवाहन करतो। यामध्ये कोणी नेते मंडळी किंवा अभिनेते वगैरे येणार आहेत का? यामध्ये आम्ही सुरुवात ज्या वर्षी आम्ही सुरुवात केली त्या वर्षापासून आदरणीय आप्पासाहेब स्वारी यांच्याकडं प्रत्येक वर्षी आम्ही जात असतोय आणि त्यांना महोत्सव चालू व्हायच्या अगोदर त्यांना निवेदन देत असतो की आप्पा स्वामीने या कार्यक्रमाला एकदा भेट द्यावी आणि या भिवंडी तालुक्यामध्ये असणाऱ्या सेवकांना त्यांनी दर्शन द्यावं असं आमचं प्रत्येक वर्षाचं नियोजन असतो। यावर्षीसुद्धा तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की या ठिकाणी बसलेले आपले पत्रकार किशोर पाटील साहेब गेल्या वर्षीसुद्धा आम्ही त्यांच्या जोडीला आप्पा स्वामींकडे जाऊन आलो, त्यांना निवेदन देऊन आलो, त्यांनी सांगितलं होतं आम्हाला का माझा आशीर्वाद तुम्हाला आहे पण काही कारणास्तव मी येऊ शकत नाही पण पुढल्या वर्षी मी येण्याचा प्रयत्न करीन आणि यावर्षीसुद्धा आम्ही महोत्सवाची सुरुवात जी आहे ती त्यांच्यापासूनच करतो आहे। या 4 ते 5 दिवसामध्ये माझ्या कमिटीशी बोलून, वरिष्ठांशी बोलून, रुपेश दादांशी बोलून आम्ही आप्पा स्वामींकडं आमंत्रण घेऊन जाणार आहोत आणि त्यांना या ठिकाणी येण्याचं त्यांना विनंती आम्ही करणार आहोत।